विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अनेक कामं करत असतो. मग आपल्या कुटुंबामध्ये मित्रांमध्ये चर्चा करत असताना आपण सहज सांगतो, मी आज 7 वाजेला उठलो, 8 वाजेला आंघोळ केली, 10 वाजेला नाश्ता केला, 1 वाजेला जेवण केलं, संध्याकाळी 5 वाजेला खेळायला गेलो, रात्री 10 वाजेला झोपलो. तर अशा पद्धतीने वेळ आपण सांगत असतो. तरी ही वेळ सांगत असताना आपण कुठे पाहतो? घड्याळात. मग हे घड्याळाचं वाचन आपल्याला करता येणं आवश्यक आहे, तर आपल्याला वेळ समजेल. आज आपण घड्याळाचं वाचन, कालमापन, काल म्हणजेच काल, काळ, तर हे मापन कसं करायचं, घड्याळाचं वाचन कसं करायचं, त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, हे आहे घड्याळ. हे भिंतीवरचं घड्याळ आहे. यामध्ये तुम्हाला दिसत असेल 12 पर्यंत अंक आहे, म्हणजेच हे घड्याळ 12 तासी आहे. 12 तासांचं हे घड्याळ आपल्याला वेळ दर्शवत असत. यामध्ये तुम्हाला अजून एक लक्षात येईल की 3 काटे या घड्याळामध्ये आहेत. हा जो टिकटिक करत आहे हा सेकंद काटा आहे. हा सेकंद दर्शवतो. हा मोठा काटा आहे, त्याला मिनिट काटा असं म्हणतात, पण आपण त्याला मोठा काटा म्हणतो. हा लहान काटा म्हणतो आपण, पण तो आहे तास काटा. आपण आपल्या व्यवहारामध्ये लहान काटा, मोठा काटा असे शब्द प्रयोग करतो, पण यांची नावं आहेत. हा सेकंद काटा, हा मिनिट काटा आणि हा तास काटा. त्यांच्या नावावरून ते त्यांची वेळ दर्शवतात. सेकंद काटा सेकंद दर्शवतो, मिनिट काटा मिनिटे दर्शवतो, तास काटा तास दर्शवतो. आता या घड्याळामध्ये या 12 पासून तर 1 पर्यंत 5 मिनिटांचं अंतर असतं. मिनिट काट्यासाठी 5 मिनिटांचं अंतर असतं. तास काट्यासाठी 1 तासाचं अंतर असतं एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत जाण्याचं, आणि या सेकंद काट्याचं एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत येईपर्यंत 5 सेकंदाचं अंतर असतं. म्हणजे हे 5 5 5 5 5 5 असे 60 सेकंद होतात. मिनिट काटा एक फेरा पूर्ण केला मिनिट काट्याने की 1 तास पूर्ण होतो. ज्यावेळेस मिनिट काटा पूर्ण एक फेरी पूर्ण करतो, त्यावेळेस तास काटा फक्त एक घर पुढे सरकतो, लगतच्या अंगाकडे जातो, म्हणजे 1 तास होतो. तर अशा पद्धतीने या घड्याळाचे आता आपण वाचन करून घेऊ. मिनिट काटा जो आहे हा मिनिट काटा 12 वर असला, मिनिट काटा 12 वर असला आणि हा तास काटा जो आहे तो ज्या अंकावर असेल तेवढे वाजतात. आता मिनिट काटा 12 वर आहे, तास काटा 5 वर आहे, तर 5 वाजले. आता समजा आपण मिनिट काटाला पुढे घेऊ, तास काट्याला पुढे घेऊ. तुमच्या लक्षात आलं असेल मिनिट काटा 12 आणि तास काटा 6, म्हणजे या घड्याळामध्ये आता 6 वाजले. आता अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की ज्यावेळेस मिनिट काटा पूर्ण एक फेरी करतो त्यावेळेस तास काटा फक्त एक घर पुढे सरकतो. आपण पाहूया. आता तास काटा आहे 12 वर आणि मिनिट काटा आहे 12 वर आणि तास काटा 6 वर. आता मिनिट काटाला मी पूर्ण एक फेरी मारायला लावतो 12 पासून तर पुन्हा 12 पर्यंत येईपर्यंत काय स्थिती असते पहा. मिनिट काटा 12 वर आला, तास काटा 6 वर होता, तो 7 वर गेला, म्हणजे हे झालं 1 तासाचे अंतर. आता 7 वाजले, मिनिट काटा 12 वर आहे, तास काटा 7 वर आहे, म्हणजे 7 वाजले. तेव्हा 5 वाजले होते, 6 7 असं हे कायम लक्षात ठेवा. मिनिट काटा 12 वर असेल आणि तास काटा ज्या अंकावर असेल तेवढे वाजतात. आता आपण म्हणतो 7 वाजून 10 मिनिटे, 7 वाजून 5 मिनिटे, तर हे कसं ओळखायचं? आता 7 वाजले, 12 पासून तर 1 पर्यंतचे अंतर आहे हे 5 घरांचं आहे, म्हणजे 5 मिनिटांचं आहे. आता पाहू आपण
7:05 जर आपल्याला दर्शवायचे असतील तर आता 7:05 झाले, 7:10 दर्शवायचे असतील तर पुन्हा 5 घरपुढे सरकूया, 7:10, 7:15 दर्शवायचे असतील तर अजून 5 घर पुढे। यासाठी तुम्हाला 5 पाळा खूप उपयोगात पडेल। हे जे अंतर असतं 2 घरांमधलं ते 5 मिनिटांचं असतं। आता 5 × 1 = 5, 5 × 10 = 5, 3 = 15 म्हणजे 7:15 हे झालेले आहेत। 7:20 दर्शवायचे असतील तर 7:20, 7:25, 7:30, 7:35, 7:40, 7:45, 7:50, 7:55। आता याला कसं म्हणा, 7:60 म्हणजेच 8 म्हणजेच किती वाजले, 8 पा, मिनिट काटा 12 आणि तास काटा 8 आपण सांगितलेलं आहे। मिनिट काटा जर 12 असेल आणि तास काटाच्या अंकावर असेल तेवढ्या वाजता आता 8 तर अशा पद्धतीने घड्याळाचं हे वाचन आपल्याला करता येईल। धन्यवाद।